विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेल तर श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी आता तुमच्या विद्यात. जिथं गुणवत्ता हेच संस्कार, यश हीच परंपरा, अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांसह विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवून मेडिकल इंजिनिअरिंग स्पर्धा परीक्षांना हसत खेळत व आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी सज्ज करणे. कराडमध्ये गेल्या 7 वर्षापासून उज्ज्वल निकालाची परंपरा असणारी रॉयल अकॅडमी आता विद्यात दाखल. आमची खास वैशिष्ट्य, अत्याधुनिक व दर्जेदार शिक्षणासह प्रत्येक विषयात 2 तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन. प्रत्येक विद्यार्थ्या संस्थेमार्फत वैयक्तिक टॅब व अकॅडमीचे स्टुडंट फ्रेंडली रजिस्टर्ड ॲप. लवकरच IIT, JEE, NEET, CET, नाटासाठी पूर्ण वेळ समर्पित सायन्स अकॅडमीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार. राज्यातील लॉकडाऊन 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय, मात्र मॉल आणि ठराविक क्रीडा प्रकारांना परवानगी दिली. राज्यात लॉकडाऊनचा हा 7वा टप्पा असून 5 ऑगस्टपासून मॉल उघडण्यास परवानगी असेल, मात्र मॉलमधील रेस्टॉरंट, थिएटर व फूड कोर्ट हे बंदच राहतील. मॉल सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असेल. केंद्र सरकारनं आंतरराज्य आणि आंतरजिल्हा वाहतुकीस परवानगी दिली, मात्र राज्य शासनानं ती दिलेली नाही. कोरोनाग्रस्तांचा 4 लाखाचा आकडा राज्यानं पार केलाय. अशा परिस्थितीत लॉकडाऊन कायम ठेवण्याची भूमिका ठाकरे सरकारनं घेतली. यामध्ये काही क्रीडा प्रकारांना देखील अनुमती दिली. यामध्ये असांघिक खेळ असतील, गोल्फ कोर्स, फायरिंग रेंज, टेनिस, बॅडमिंटन, मल्लखांब व आउटडोर जिम्नॅस्टिक यांना परवानगी दिली. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.